राज्य सरकार विरोधात सध्या ओबीसी समाज आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. पुण्यात विभागीय आयुक्त कार्यालयाबाहेर मराठा आरक्षणाबाबत काढलेल्या जीआरची आता होळी करण्यात आली आहे. मनोज रांगे यांची मागणी पूर्ण करत सरकारनं घेतलेल्या निर्णयावर सध्या ओबीसी समाज आक्रमक झालेला आहे आणि सरकारनं काढलेला मराठा आरक्षणाबाबतचा मसुदा ओबीसी कार्यकर्त्यांनी सध्या जाळून निषेध सुद्धा व्यक्त केला आहे. तर मोठी बातमी आपण सध्या पुण्यामधून पाहतोय. तर आपण सध्या हे दृश्य पाहतोय की राज्य सरकारनं जे ओबीसी समाजाच्या आरक्षणाबाबत जीआर काढलेला होता तो जीआर सध्या ओबीसी नेत्यांकडून हा जाळत निषेध व्यक्त करण्यात येतोय. ओबीसी समाज आता राज्य सरकार विरोधात कुठेतरी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. तर या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौथुन सध्या आपल्या सोबत आहेत. ज्ञानेश्वर, आपण ही काही पुण्यातील दृश्य पाहतोय ज्या ठिकाणी आपल्याला राज्य सरकार विरोधात ओबीसी समाज आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. ज्ञानेश्वर, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? बरोबर. राज्य सरकारच्या विरोधात ओबीसी समाज आक्रमक झाल्याचं बघायला मिळतंय. कारण पुण्यातल्या विभागीय आयुक्त कार्यालयाच्या समोर मराठा आरक्षणाबाबतचा जो मसुदा आहे तो जाळण्यात आलेला आहे. मनोज दरांगे यांची मागणी पूर्ण करत सरकारनं घेतलेल्या निर्णयाबाबत ओबीसी समाज आक्रमक झाल्याचं आपण पाहतोय. कारण जो सरकारकडून मराठा आरक्षणाबाबतचा मसुदा काढण्यात आलेला होता तो ओबीसी कार्यकर्त्यांनी एकत्र जाळलेला आहे, निषेध व्यक्त केलेला आहे. नक्कीच ज्ञानेश्वर, धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी. तर महत्वाची बातमी आपण सध्या पाहतोय, राज्य सरकार विरोधात सध्या ओबीसी समाज आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे.